केरळ तालुक्यात आज जनता कर्फ्यूचं काटेकोरपणे पालन करण्यात आलं तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात सुद्धा सर्व कामं ठप्प झाली होती ऊसतोडणी मजुरांनी सुद्धा आज विश्रांती घेतली कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांचा मृत्यूदर हा खूपच कमी असला तरी त्याच्या संसर्गाचा वेग प्रचंड असल्यामुळं विशेष दक्षता घेणं गरजेचं आहे याचाच भाग म्हणून आजच्या जनता कर्फ्यूला संपूर्ण देशभरातून उत्स्पूर्त प्रतिसाद मिळाला शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड जयसिंगपूर शिरोळ या शहरांसह तालुक्यातील सर्वच गावांमधील जनजीवन ठप्प झालं होतं एरवी गर्दीनं फुलून जाणारा शिरोळ तहसीलदार कार्यालयाचा परिसर आज शांत होता कुरुंदवाडमधील शिवतीर्थ नगरपालिका चौक थिएटर चौक सन्मित्रा चौक जयसिंगपूरमधील नगरपालिका चौक स्टँड परिसर क्रांती चौक परिसर या ठिकाणी कमालीचा शुकशुकाट होता अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी तालुक्यातील काही भागात परिस्थितीची पाहणी केली शहरासह संपूर्ण तालुक्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ग्रामीण भागाचं अर्थकारण अवलंबून असणाऱ्या दुग्धव्यवसायाचा कर्फ्यूवर परिणाम होऊ नये यासाठी सकाळी सात वाजण्या अगोदरच दूध संकलन करण्यात आलं शेतकरी शेतमजूर ऊसतोडणी मजूर आज कामात नव्हते ऊसतोडणी मजुरांनी आपल्या खोपटांमध्येच विश्रांती घेतली एकूणच तालुक्यातील कर्फ्यूचा आमचे प्रतिनिधी सतीश पाटील यांनी घेतलेला हा आढावा बघूयात सध्या आपण शिरोळे येथील प्रशासकीय इमारतीजवळ आहोत या ठिकाणी तालुक्यातील हजारो लोक कामानिमित्त या ठिकाणी येत असतात आज जर या ठिकाणी पाहिलं तरी पूर्ण कमालीची शांतता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कारण कर्फ्यूमध्ये जनताच मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्यामुळे या ठिकाणचे रस्ते असतील चौक असतील सगळे ओस पडलेले आपल्याला पाहायला मिळत होतात